मला सांगा, जेव्हा या पहिल्यांदा तुमच्या कंपनीमध्ये आल्या तो दिवस आठवतो? तो एक दिवस एक्झॅक्ट नाही आठवत, पण प्रपोज केलेलं आणि बाकीचं सगळं नंतरच आठवत. काय काय आठवतंय तुम्हाला? प्रपोज केलं होतं त्या, म्हणजे हिला विचारलं त्यावेळेला की असं. पण तुम्हाला आठवतोय पहिला दिवस इंटरव्ह्यूचा? मग तुम्हाला कुठला आठवत आहे? मला त्यांनी प्रपोज केलेला आठवत. अरे तो राहू द्या हो, आधी कंपनीत गेला तो दिवस. नाही तेव्हा तर मी पाहिलंही नव्हतं. ह्यांना नाही म्हणतो, कंपनी तर बघितली. कंपनीत कसे गेला त्या दिवशी? ओळखीनेच गेले होते मी तिकडे इंटरव्ह्यूला. मग इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं जॉईन व्हा म्हणून. कोणी? आठवड्याभरात आमच्या सरांनी. आणि सर आमचे ते ह्याचे काकाच होते. हे कधी पहिल्यांदा दिसले तुम्हाला? जॉईन झाल्यावरच. हो हो. कुठे? कंपनीतच. म्हणजे कंपनीतच? हो. काय इन्स्पेक्शन सेक्शनला होते तेव्हा काही बोलणं नाही? नाही बिलकुल नाही. मग कसं काय बोलणं कसं सुरू झालं? असंच म्हणजे जॉब सुरू झाल्यावर आम्ही बोलायचं, जेवायला बसायचं, एकत्र जेवायला वगैरे बसायचं. तुम्ही दोघे डबा आणायचे? हो हो. काय त्यांच्या डब्यात काय असायचं साधारण? पोळी भाजी. पोळी भाजी आणि माझा फक्त भात भाजी अशी असते. तुमच्याकडे भात? कसं कशामुळे? साऊथ इंडियन आहे म्हणून भात चपाती. अच्छा, हे आता कळलं. माहेरचं नाव काय तुमचं? शंपा. शंपा हा आचार्य. मग डबा शंपायचा म्हणजे अर्धा घेऊन घरी जायचा असं मला ते थोड्या दिवसांनी झालं. तसं काय झालं? ह्याचं झालं, एक महिना म्हणजे दोन तीन महिन्यांनी तो एक आठवडाभर गावाला जाऊन आला. त्याच्यानंतर जेवतच नव्हता तो म्हणजे ऑफिस मध्ये. तर मी सारखे विचारायचे काय झालं काय झालं, का जेवत नाहीस, काही सांगितलं नाही. त्याच्यानंतर कळलं काय झालं होतं तेव्हा. नाही तेच विचारायचं, त्या विचारत होतो काय की कसं विचारायचं म्हणून. कसं विचारलं? काय नाही, एक दिवस असंच बस मध्ये आम्ही यायचो होतो. रोज एकाच बसने जायला? तुम्हाला अंदाज आला होता की साधारणतः याच्या मनात काहीतरी वेगळं? थोडस आला होता. थोडं कशामुळे? ते असंच ना, म्हणजे बोलायचे आम्ही एकाच बस मध्ये आणि माझ्यासाठी म्हणजे दोन बस चेंज करून यायचा. तुम्ही? हो. कसं काय दोन बस म्हणजे कसं काय? तेव्हा कर्वेनगरला आणि भोसरीला बस हे होतं ना. कर्वेनगर भोसरी कॉर्पोरेशनला येऊन तिथून हे उलट सुलट जायचं. काय केलंय तो तुम्ही? केवढं काय काय? मग प्रवास, मग तुमचा प्रवास हा शंपायचाच नाही, शंपूच नाही असं वाटायचं. शंपूच नाही असं वाटायचं. मग फायनली त्यांनी प्रपोज केलं. हो हो. कुठे लोकेशन? भोसरी. ऑन दी वे जातानाच. बस स्टॉप वर जाताना? हो बस स्टॉप वर. बस स्टॉप वर कुणी नव्हतं दुसरं? बाकीच्याकडे लक्ष आवड आहे इतक्या गर्दीमध्ये बस स्टॉप वरती माझ्याशी लग्न करशील का? प्रश्न विचारण्यासाठी काय बळ एकवटायला पाहिजे? पण ह्यानी तुम्हाला बस स्टॉप वरच विचार. काय रोमॅन्टिक प्लेस आहे बस स्टॉप. आणि मग काय तुम्ही होकार दिला? नाही. मग 5-7 दिवस थांबले मी, म्हटलं आता नाही. बस स्टॉप वर तेव्हाच नाही सांगितलं मी. लगेच नाही? हो नो. मग दुसरी बस पलीकडची? एकच मिक्स होती आमची. एकच होती बस? पण जेव्हा नकार मिळाला तेव्हा त्याच बस मध्ये गेला असं नाही.